आपल्या देखण्या व रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाही बदलायला लावणारे कलाकार म्हणजे रवींद्र महाजनी. अभिनय करणं आणि पैसे कमावणे यातून या कलावंताने सुवर्णमध्ये काढला. दिवसा निर्मात्यांना भेटता यावे म्हणून रात्री टॅक्सी चालवायची हे ठरवले. रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा आपले अभिनयाचे वेळ जपण्याचा या कलावंताने प्रामाणिक प्रयत्न सुरू केला. तब्बल 3 वर्षे मुंबईमध्ये टॅक्सी चालवली. त्यांच्या अनेक नातेवाईकांनी हा टॅक्सी चालवतो म्हणून संबंध तोडले. पण मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले. या कलावंताने प्रामुख्याने मराठी व काही हिंदी तसेच गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. वी शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे या कलाकाराने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. या कलाकाराने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले. ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या घटनेवर प्रकाश जोड टाकणाऱ्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत या चित्रपटामध्ये या कलाकाराने नुकतीच एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले. मराठी चित्रपटामध्ये एक काळ गाजवणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे त्या काळाचे हँडसम हंक हरवणारी कलावंत म्हणजे दिलखुलास अभिनेते रवींद्र महाजनी. रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा. रवींद्र 2 वर्षाचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला. रवींद्र महाजनी यांचे वडील हरा महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. एका प्रतितयश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते. वडिलांची शिकवण रवींद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली. वडील त्यांना म्हणायचे, तू कुठलंही काम कर पण प्रामाणिकपणे कर, त्या कामाशी बेमानी करू नकोस, बघ यश तुझंच आहे. हेच त्यांचे वाक्य लक्षात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत सुरू ठेवली. शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांना अभिनयाची अतिशय आवड. मोठे झाल्यानंतर नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये जायचे हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. शाळेतही ते स्नेहसंमेलनामध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत. इंटर सायन्सच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये BA साठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयामध्ये रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर अशी मंडळी होती. सगळ्यांना अभिनयाची आणि चित्रपटाची अत्यंत आवड. शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे हे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते. त्यावेळी ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे. अशोक मेहताही त्यांच्यासोबत होते. चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे हेही त्यावेळी त्यांनी ठरवून गेले होते. शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड होती. रमेश तलवार, अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती. तर अशोक मेहता यांना कॅमेरामन व्हायचे होते. तसेच रॉबिन भट्ट यांना लेखनाची आवड होती. आपापल्या आवडीप्रमाणे सगळेजण त्या त्या क्षेत्रामध्ये स्थिरावले आणि यशस्वी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली होती. त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते म्हणून काही काळ त्यांनी छोटी मोठी कामे केली. काही वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली. संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांकडून बरीच टीकाही सहन करावी लागली. पण रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहीत होते. मधुसूदन कालेकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली यातील मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेकरांनी खास त्यांच्यासाठीच तो राजहंस एक हे नाटक लिहिले. शांताराम बापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना झुंज या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेची संधी दिली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाने त्यांचा 9 वर्षाचा संघर्ष संपवला. झुंजने रौप्य महोत्सवी यश मिळवले आणि महाजनींकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. त्यानंतर आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, देवता असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या खात्यावर जमा झाले. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार असे विनोदी ढंगाचे हलके फुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांना यशही मिळाले. या काळात तमाशापटांची चलती होती. तरीही महाजनींसारखा तारा मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटांमधील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला.
चांगली कथा, पटकथा आणि रवींद्र महाजने यांचे देखणे रूप हे समीकरण 1975 ते 1990 या काळात छान जुळून आले होते. अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनेंनी त्यांच्या बेलभंडार, अपराध मिच केला या नाटकांचे अनेक प्रयोग केले. सन 1990 नंतर महाजने चरित्र भूमिकांकडे वळाले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले. सत्तेसाठी काही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. कलाकारांनी कायम नवनवे शिकत आणि काम करत राहायला हवे असे त्यांना वाटते. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात. कुणी कुणाच्या पोटी आणि कुणाच्या घरात जन्माला यायचे हे जर आपल्या हातात असते तर माझी रत्नावली नक्कीच तुमच्या या घरात जन्माला आली असती. हा हळदीकुंकू या सिनेमातील रवींद्र महाजनी आणि जयवंत दळवी यांच्यातील संवाद मनात इतका खोलवर रुतला आहे की आज 2-3 दशकानंतर देखील तो लख्ख आठवतो. कनिष्ठ जातीतील प्रेयसीला सून म्हणून स्वीकारण्यासाठी यातील नायक रवींद्र महाजने यांचे वडील तयार नसतात. त्यावेळेचा प्रसंग आहे. हा संवाद त्या सिनेमाचा एक भाग असला तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला निश्चित अस्वस्थ करणार आहे, मंथन करायला लावणार आहे. हळदीकुंकू हा चित्रपट छान आहे. आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर प्रतिष्ठेपायी अभिनेत्रा रवींद्र महाजने यांना अभिनेत्री रंजना यांच्याशी लग्न करण्याची सक्ती केली जाते. पण आपली वर्गमैत्रीण असणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर त्यांचं प्रेम असतं. चित्रपटाची कथा साधी सरळ असली तरी उत्कृष्ट अभिनय, सुमधुर गाणी, त्याचबरोबर प्रेमाचा त्रिकोण झाल्यामुळे सन 1989 साली हा चित्रपट खूप गाजला. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला देखणा रुबाबदार अभिनेता हीच रवींद्र यांची खरी ओळख. मराठीला त्यांच्या रूपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला. रवींद्र महाजनी यांची रंजना, उषा नाईक, आशा काळे यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये जोडी जमली. मुंबईचा फौजदार, हळदीकुंकू, दुनियाकरी सलाम, गोंधळात गोंधळ या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. पॉप्युलर होतं आणि त्या काळात तसे लेखक होते.